कुलगुरु कालिदास संस्कृत रजत महोत्सवानिमित्त त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवाचे रामटेक वासियांच्या साक्षीने उत्साहात उद्घाटन संपन्न होत कार्यक्रमाला सुरुवात झाली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतीय दर्शन विभागाच्या वतीने विश्वविद्यालय रजत महोत्सवाचे औचित्य साधून त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन विश्वविद्यालयाच्या चंद्रशालेच्या प्रांगणात संपन्न झाले या कीर्तन महोत्सव उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर मधुसूदन पेन्ना होते उद्घाटक या नात्याने विश्वविद्यालयाचे संस्थापक पूर्व कुलगुरू सन्माननीय डॉक्टर पंकज चांदे उपस्थित होते रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे हे विशेषत्वाने उपस्थित होते कुलसचिव डॉ रामचंद्र जोशी रामटेक परिसर संचालक प्रोफेसर कविता हुले प्रोफेसर कृष्णकुमार पांडे समन्वयक हरिभक्त परायण चाफळे मारत रजत महोत्सव समिती आणि भारतीय दर्शन विभाग प्रमुख प्रोफेसर कलापिनी अगस्ती व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते कीर्तनाची सांगता आरतीने झाली कार्यक्रमाचे संचालन सुमित कठाळे सहाय्यक कुलसचिव महाविद्यालयीन विभाग आणि प्राध्यापक श्रद्धा उपाध्याय यांनी केले रामटेकवासियांनी या कीर्तन महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला रामटेकमधील अनेक मान्यवर पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आशिका चव्हाण नागपूर ग्रामीण